मध्ये 70-80 वर्षापासून आता रेशीम उद्योग सुरू झालेला आहे आणि 2015 पासून मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांना आणि पोकरा अंतर्गत बेनिफिट मिळायला, म्हणजे एकरी आता 3 लाखपर्यंत मिळत होते अगोदर, आता 4,18,000 पर्यंत शेतकऱ्यांना मिळत आहेत पैसे, तर निश्चितच 3 वर्षामध्ये त्याला बेनिफिट मिळतो आणि शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या शेतामध्येच काम करण्याचे पैसे मिळतात. तर ह्यासारखा सुंदर उद्योग दुसरा नाही आहे रेशीम उद्योग, म्हणून मॅक्सिमम शेतकरी ह्याच्यामध्ये आलेले आहेत आणि खूप चांगलं पैसे कमवत आहेत. पण खूप अडचणी पण येत आहेत काही काही, कारण उजी माशीचा प्रादुर्भाव 2018-19 पासून महाराष्ट्रामध्ये काही तालुक्यात काही जिल्ह्यामध्ये दिसला, लातूरमध्ये, परभणीमध्ये, पालममध्ये, आणि नंतर मग आम्ही केंद्रीय रेशीम संशोधन परिषद संस्था म्हैसूर या ठिकाणाहून निसोलाने थायमास नावाचे कीटक आणून परभणीलाच आम्ही त्याचं प्रजनन सुरू केलं आणि शेतकऱ्याला ते आम्ही गेल्या वर्षीपासून पाऊच विकतो आहोत 200 रुपयाला एक प्रमाणं. पॅरासिटाईज झालेली पी पी आपण 200 रुपयाला नफा ना तोटा या तत्वावर विकतो आहोत, कारण त्याची प्रोडक्शन कॉस्ट 190 रुपये आहे आणि 10 रुपये फक्त बेनिफिट घेऊन आम्ही ते शेतकऱ्यांना विकतो आहोत. तर आम्ही त्याच्यामध्ये पण कसं कमी करता येईल ह्याचा प्रयत्न करतो आहोत, पण शेतकऱ्यांना उपाय उपलब्ध करून दिलेला आहे तर ते शेतकऱ्यांना काही चिंता करायची गरज नाही. आणखीन आता नॉन स्पिनिंगचा जो प्रॉब्लेम उपलब्ध म्हणजे या वर्षीपासून शेतकऱ्यांना भेडसावत आहे, काही मला जालने आणि औरंगाबादमधले शेतकऱ्याचे व्हॉट्सअप मॅसेज आले, आपल्या गावामधून पण व्हॉट्सअप मॅसेज आला आणि म्हणून त्याची दखल वसंतराव कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉक्टर खजीर बेग यांनी घेतली आणि कुलगुरुसाहेबांसह आम्ही चर्चा केली डॉक्टर इंद्रमणी सरांसोबत आणि त्यांनी आम्हाला तात्काळ चमू तयार करून त्याच्यामध्ये कीटकशास्त्र विभागचे प्रमुख असतील डॉक्टर नेहरकर आणि वनस्पतिरोगशास्त्राचे प्रमुख डॉक्टर एस एल बडगुजर यांना पण काल आम्ही आलो होतो आणि आम्ही काल रुई गावामध्ये गेवराई तालुका बीड जिल्हा यामध्ये भेट दिली, तिथं चर्चा केली आम्ही शेतकऱ्यासोबत आणि आज तुमचं हे जे गाव आहे देवगाव तालुका पैठण, हां तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की क्रॉप फेल्युअर होण्यासाठी रासायनिक खत, कीटकनाशक, बुरशीनाशक आणि तणनाशक ह्या 4 गोष्टी जबाबदार आहेत, समजून घ्या. आणि ह्या 4 गोष्टी जर रसायन कुठून आले यायला लागले ह्याचं संशोधन शेतकरी चांगलं करू शकतो आमच्यापेक्षा. कोण्या म्हणजे रासायनिक खत असेल, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल किंवा तणनाशक असेल, तर नेमकं सोयाबीन आणि कापूस हे 2 पिकं जे येतात तर ह्या सीझनमध्येच येतात, पावसाळा ह्या सीझनमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये, सप्टेंबर ऑक्टोबर या 2 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कापसाचे बोंड पकतात आणि यावेळेसच सोयाबीन पण मॅच्युअर होतं. तर या काळामध्ये मागच्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जास्ती फवारण्या होतात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये आणि सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे ह्या 2 महिन्यामध्येच शेतकऱ्यांना नॉन स्पिनिंगचा प्रॉब्लेम येत आहे, बरोबर. तर ह्याच्याविषयी आपण चर्चा करतो आहे. तर मॅक्सिमम कसं आहे की शेतकऱ्यांनी एक तर पहिले खत, रासायनिक खत जास्ती वापरू नये, शिफारस ज्याची नाही आहे तो खत वापरू नये, म्हणजे डी ए पी असेल, युरिया असेल, हां हे जी शिफारस नाही आहे, किंवा मिक्स फर्टिलायझर जे आहेत, हां मिश्र खते जी आहेत त्याची पण शिफारस नाही आहे, 19-19-19 असेल किंवा आणखीन 26-26 असेल, 10-26-26 असेल, हे जे मिश्र खत आहेत तर ह्याचा पण वापर करू नये, कारण त्याची शिफारस नाही आहे. तुम्ही वापरू शकता काय, पहिले शिफारस आहे 20 टन शेणखत प्रति हेक्टर प्रतिवर्ष, तर कुजलेलं चांगलं शेणखत, आणि दुसरं गांडूळ खत 5 टन प्रति हेक्टर प्रतिवर्ष तुम्ही ह्याचा वापर करावा. ह्याच्यामध्ये 20 टन शेणखत कंपल्सरी किती जणं टाकतात हे मला माहीत नाही, पण जूनमध्ये 8 टन एकरी, त्याच्यामध्ये 4 टन जूनमध्ये, 4 टन नोव्हेंबरमध्ये याप्रमाणे कुरलेलं शेणखत टाकावं 2 हप्त्यामध्ये, 2 समान हप्त्यामध्ये टाकावं, बरोबर. आणि गांडूळ खत पण 2 टन एकरी, म्हणजे
जूनमध्ये 1 टन आणि नोव्हेंबरमध्ये 1 टन, असं 2 टन एकरी फक्त 3 फुटाच्या पट्ट्यामध्ये टाकावं. गांडूळ खत 2-2 किलो, 3-3 किलो 3 फुटाच्या पट्ट्यामध्ये टाकून तुम्ही बाकीचा 6 फुटाचा पट्टा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही शेणखत टाकावं. आणि 1 वर्ष अल्टरनेट असं, एका वर्षी गांडूळ खत, दुसऱ्या वर्षी शेणखत. तर शेणखत साधारणतः 8 टन एकरी, 4 टन जूनमध्ये, 4 टन नोव्हेंबरमध्ये, अशाप्रमाणे 2 हप्त्यामध्ये तुम्ही जर आलटून पलटून जर वापरलं तर रेशीम उद्योगामध्ये काही अडचण येत नाही. आणि ह्याच्यामध्ये आणखीन महत्त्वाचं म्हणजे जे कार्बन नायट्रोजन रेशिओ आहे तो रेशिओ पण आपला कमीत कमी 1 पाहिजे, बरोबर, तो 1 पाहिजे. आणि स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस 5.5 होता, आता सध्या मात्र तो खूप कमी झालेला आहे, 0.3 असेल कुणाकडे, 0.5 असेल, 5.5च्या खालीच आहे. म्हणजे तुम्हाला 10 पट ते वाढवायचं आहे, तर 10 पट तर शक्य होणार नाही सध्या, पण किती वर्ष लागलेत, स्वातंत्र्यापासून 70 वर्ष गेले तर तुम्हाला आणखीन 50 वर्ष लागतील तिकडं जाण्यासाठी, हे समजून घ्या. पण त्याच्यासाठी वापस कसं जावं लागेल, ह्याला काय करता येईल, आपण ह्याचा विचार करावा लागेल. म्हणजे पट्टापद्धत लागवड ह्यासाठी फायद्याची आहे. पहिले सरी पद्धत, पट्टापद्धत हे समजून घ्या. ह्याच्यामध्ये कसं आहे, 4 प्रकारची लागवड आहे, पट्टापद्धत, खड्डा पद्धत, सरी पद्धत आणि 3 मीटर सिस्टम, ह्या 4 प्रकार आहे म्हणजे लागवड पद्धती आहेत. ह्याच्यामध्ये पट्टापद्धतमध्ये 6-3-2, 5-3-2 ही शासनाची शिफारस आहे, बरोबर. तुम्ही जर शासनाची शिफारसनी गेलात तर तुम्हाला पैसे मिळतील, तुम्ही शासनाची शिफारसीने नाही गेला तर तुम्हाला ते अडून ठेवतील, त्यामुळं अनुदान अडून ठेवतील. म्हणून तुम्हाला त्या पद्धतीने जावं लागेल. म्हणून 6-3-2 पद्धत जर असेल तर ती शिफारस आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही जर गेलात तर झाडाची संख्या बसते 12,345 प्रति हेक्टर आणि 6,938 प्रति एकर. आणि 3x3 सरी पद्धतीने जरी गेलात तरी तेवढीच संख्या बसते 12,345 आणि एकरी 6,938. म्हणजे पटापट फायद्याची आहे का नाही बघा, सिम्पल आहे की नाही. म्हणजे 3x3 वर्ष लागवड केली तर त्याच्याऐवजी 6-3-2 ही पद्धत फायद्याची आहे, शिफारस आहे, शासन त्याला पैसे द्याले. तर तुम्ही ही ॲडॉप्ट करा 6-3-2. म्हणजे ह्याच्यामध्ये मेकॅनायझेशन पण करता येतं, ह्याच्यामध्ये समजून घ्या की ह्याच्यामध्ये मेकॅनायझेशन करता येतं. आता जे तुम्ही सांगितलं की मी 5 एकर करतो शहादेव, तुम्ही जे सांगितलं किंवा 6 एकर करतो, तुम्ही 12 एकर पण करू शकता, मेकॅनायझेशन त्याच्यात करू शकता. कारण ट्रॅक्टरनं कल्टिवेशन, कुबोटो असेल किंवा आणखीन छोटा ट्रॅक्टर असेल, ह्यानं पण तुम्हाला ते मशागत करता येईल मध्ये. आणि 3 फुटाच्या पट्ट्यामध्ये पण तुम्हाला 1 शूट मेंटेन करावं लागेल. 1 शूटचे मेंटेन जर तुम्ही केलं 1.5-1.5 फुटावर तर तुम्हाला चांगल्या प्रकारे मध्ये उभाड व नांगर घेता येईल. आणि 3 फुटाच्या पट्ट्यामध्ये गांडूळ खत टाकता येईल, 6 फुटाच्या पट्ट्यामध्ये शेणखत टाकता येईल काय. आणि आता जे तुम्ही प्रश्न उपस्थित केला किंवा आपल्या शेतामध्ये उर्वरित जे तुती संगोपन करून जे शिल्लक राहते प्रत्येक वेळेस, तर हे साधारणतः 1 हेक्टरमध्ये 20 टन राहते, 15-18 टनपर्यंत शिल्लक राहते. आणि 1 वेळेस 6 टन राहते शिल्लक, म्हणजे 1 एकरला तुम्ही शिफारशीप्रमाणे 6 टन आणि 1 हेक्टरला 15-18 टनच आपल्याला द्यायचे. म्हणजे 1 वर्षामध्ये 18 टन तुम्ही उपलब्ध करू शकता 1 हेक्टरी तुम्ही. पण कसं आहे माहिती का, त्यासाठी तुम्हाला कॉम्पोस्टिंग आणि होर्मी कॉम्पोस्टिंग हे 2 गोष्टी कराव्या लागतील. म्हणजे हे जे शिल्लक राहते बायोमास शिल्लक राहते तर ह्याला कुजवावं लागेल, बारीक कुटी करून तुम्हाला ते खड्ड्यात टाकावं लागेल. तर ह्याची पण आम्ही ट्रेनिंगमध्ये सांगतो विद्यापीठामध्ये. तर ह्याचं ट्रेनिंग आहे की आम्ही खड्डा साधारणतः 16 फूट बाय 3 फूट बाय 1.5 फूट असं जर खड्डा केला तुम्ही, तर गांडूळ खताचे हे 4 खड्डे केले तर वर्षभर हेक्टरी गांडूळ खत पुरतं असं खत निघतं. म्हणजे ही एक गांडूळ खताचं झालं. ह्याच्यामध्ये कसं आहे की गांडूळ हे शेतकऱ्याचा मित्र आहे. म्हणजे नेमकं काय, किंवा तुम्ही 1.5 महिन्यालाच फक्त खत काढू शकता, बाकी कंपोस्टचा खत जो आहे तो
खड्ड्यामधून निघायला 6 महिने 5 ते 6 महिने लागतात. त्याच्या उलट फक्त 1.5 महिन्यामध्ये तुम्ही गांडूळाचा 1 हप्ता काढू शकता. खता गांडूळ खताचा हुरमिवाश पण त्याच्यापासून मिळू शकतं. पक्कं बांधकाम केलं तर जमिनीच्या वर तुम्ही करू शकता. खड्डे आणि कच्चं जर केलं तर जमिनीच्या खाली पण 1.5 फूट खंदून तुम्ही 4 खड्डे 16 बाय 8 फूट, लांबी 16 फूट, रुंदी 8 फूट असे तुम्ही 4 खड्डे केले आणि उंची 1.5 फूट फक्त. तर त्याच्यामध्ये पॉलिथिन टाकून, काळं पॉलिथिन टाकून तसंही तुम्ही खत तयार करू शकता. तर हे पण हेक्टरी पुरू शकतं. बरोबर, म्हणजे हेक्टरी तुम्हाला 5 टन लागतं तर ते निश्चित त्याच्यामधून मिळतं आणि वर्षभर तुम्हाला ते उपलब्ध होतं. शेतकऱ्याला रासायनिक खत घ्यायची गरज नाही आणि ते जर खत उपलब्ध केलं तर तुमचे 75% रासायनिक खतावरचे पैसे पण बचत होतात. समजून घ्या, DAP वापरायची गरज नाही, तुमचा युरिया वापरायची गरज नाही, मिक्सर खते 26-26 वापरायची गरज नाही किंवा बाकी कोणतेही मिश्र खत वापरायची गरज नाही. त्याच्यावर खत खर्च करायची पण आवश्यकता नाही हे समजून घ्या. नेमकं हे शेतकरी समजून घेत नाहीत आणि रासायनिक खतच टाकत राहतात आणि त्यामुळं परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे. एकतर ऑर्गॅनिक मॅटर पण जमिनीची कसं आहे की 5-15 सेंटीमीटरचा टॉप सॉईलचा लेअर आहे ना, तोच उपजाऊ आहे, तोच फर्टाईल आहे. बरोबर, आणि तो डिस्टर्ब होतो आहे. त्याच्यामध्ये जीवाणू कुजवणारे जीवाणू आहेत ते आपण डिस्टर्ब करतो आहे प्रत्येक वर्षी रासायनिक खत वापरून. आणि जेणेकरून आता झिरो टिलेज तुम्ही जे बोललात, कसं आहे ह्याचं झिरो टिलेज हळूहळू करता येईल तशा प्रकारचं संशोधन विद्यापीठात पण चालू आहे. आणि कसं आहे की शेतकरी लहान शेतकऱ्याचा विचार करतो आहे शासन. म्हणजे शासन काय करतं आहे, लहान शेतकऱ्याचा विचार कशामुळं करतं आहे की 80% देशामध्ये 2 हेक्टरपर्यंतचे शेतकरी आहेत. समजून घ्या, देशामध्ये 80% शेतकरी 2 हेक्टरपर्यंतचेच आहेत आणि त्यांच्यासाठीच म्हणजे जास्ती शिफारस जी आहे ती पट्टापद्धत लागवड आहे. म्हणजे लहान शेतकरी आहेत व त्यांना पट्ट्यामधून उत्पन्न जे आहे हेक्टरी तुमचं 65 टन प्रति हेक्टर प्रतिवर्ष पानाचं उत्पन्न मिळते व्हीओन व्हरायटीचं. आता तुम्ही व्हीओन व्हरायटी लागवड केली, ही जर तुम्ही सरी पद्धतीने लागवड केली तर तेवढं उत्पन्न मिळत नाही. कारण तुम्ही ते 6 बाय 3 वर लागवड जर केली तर झाडाची संख्या बसते 6172 प्रति हेक्टर आणि एकरी बसते 2489-469. म्हणजे बघा, तुम्ही जर 6-3 वर लागवड केली तर 12385 झाडं बसायली प्रति हेक्टर आणि 4938 एकरी बसायलेत. त्याच्यात निम्मेच झाडं एकरी बसायलेत, म्हणजे हे नुकसान आहे तुमचं. समजून घ्या. आणि शिफारस केंद्रीय रेशीम मंडळाने केलेली जी आहे म्हैसूर, ती काही चूक नाही आहे पण हे समजतच नाही तुम्हाला आणि म्हणून फेल्युअर आहे जास्त. म्हणजे ठीक आहे, ज्याला कमी उत्पन्न घ्यायचं आहे किंवा ज्याला नंबर ऑफ क्रॉप्स कमी काढायचे आहेत त्यांनी ट्रिपल रोटेशन करावं, पण 12 पिकं निघणार नाहीत. समजून घ्या, त्याचे 6 पिकं 5 पिकं निघतील वर्षात, चांगले निघतील, नंबर 1 पिकं निघतील पण 5 पिकंच निघतील. त्याला 12, 9, 10 पिकं निघणार नाहीत त्याचे. पण हे पण समजून घेतलं पाहिजे आपण. आणि ह्यामुळं संशोधनचा भाग जो आहे मी त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी बोललो. ह्याच्यामध्ये कसं आहे की आता रासायनिक खताची पण शिफारस आहे, नाही अशी नाही. त्याची पण काल तुम्हाला सांगितलंच असेल त्यांनी, आम्ही अगोदर जी शिफारस करत होतो 140 किलो अमोनियम सल्फेट, 70 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 19 किलो पोटॅश रेडी रॅकनर आहे. 5 पिकं घेतले तर प्रत्येक 5 वेळेस घालायचं, 6 पिकं घेतलं 6 वेळेस घालायचं. बरोबर, तर ह्याच्यामध्ये अमोनियम सल्फेट फॉर्ममध्ये तुम्ही जर घातलं तर त्याचा चांगला फायदा आहे. नायट्रेट फॉर्ममध्ये ते उपलब्ध होतं आणि ते पिकाला लागू होतं आणि त्याची शिफारस आहे. तर ह्याप्रमाणे तुम्ही वापर करू शकता. आणखीन त्याच्यामध्ये काय तुमचे जे आता जे तुम्हाला वाटते की वा नॉन स्पिनिंगचा जे प्रॉब्लेम आलेला आहे शेतकऱ्याला, तर हे रासायनिक खताचं प्रमाण हळूहळू वाढल्यामुळंच नेमकं काय होतं की ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये 2 महिन्यामध्ये रासायनिक फवारण्या कापसावर किंवा सोयाबीनवर होतात आणि ते हवेमध्ये पण फॉग तयार होते त्याचं किंवा हवेमध्ये ते विष तयार होते थोडक्यात आणि पानावर ते बसते आणि सकाळच्या वेळेस ते काय होते थंड वातावरणामध्ये मात्र ते खाली असते, ऊन पडलं की वर
हवेत जाते, पुन्हा थंड झाले की खाली येते. हे त्यामुळं जेणेकरून आपण या दोन सीझनमध्ये कमी करावं, आपली रेअरिंग पण थोडीशी बंदच करावी, बॅच घेणं म्हणजे ह्या दोन महिन्यामध्ये थोडंसं कमी करावं, जेणेकरून ब्रेक दिला तर आपण पुढे वर्षभर सक्सेसफुल क्रॉप घेऊ शकाल. तर असं जर केलं तर हा एक चांगला उपाय आहे, जेणेकरून ह्या दीड महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये एक क्रॉप ब्रेक करावं. बरोबर, हां, सप्टेंबरमध्ये एक आपण क्रॉप ब्रेक केलं तर काय फरक पडत नाही, पण जेणेकरून विषाचा आणि त्याचा जास्ती संबंध येत नाही तुमचा आणि क्रॉप फेल्युअर होणार नाही. हा एक चांगला उपाय आहे. आणि दुसरं, तुमचं इंटरनल तुम्ही जर शक्ती वाढवली क्रॉपची, काय मातीचं पण मॅन्युअर जे आहे त्याचा जर तुम्ही वापर केला चांगला, मॅन्युअर 20 टन प्रति हेक्टर प्रतिवर्ष, हां, रासायनिक खत कमी करायचं, फर्टिलायझर वापरायचं नाही, आणि जेणेकरून रासायनिक खत न वापरता जर तुम्ही कुजलेलं खत वाढवलं, शेणखत, त्याचा वापर खूप कमी आहे. काल मी बघितलं तिथं 60-70 लोक होते, फक्त 4 लोक म्हणजे शेणखत वापरत होते, 4 ते 5-6 लोक. हां, पण तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की सगळ्याकडे जनावरं आहेत, मला खूप आनंद वाटला. व सगळेजण शेणखत वापरतात आणि रासायनिक खत वापरत नाहीत, हे मला खूप आनंद वाटला. आणि जेणेकरून तुम्ही हे कंटिन्यू होण्यासाठी रेशीम उद्योगाचं स्टेबल कोकून प्रोडक्शन होत नाही आहे महाराष्ट्रामध्ये, काय 50 किलोवरच खुश आहेत शेतकरी 100 अंडी पुंजाला. म्हणजे 100 अंडी पुंजाला तुम्ही आता ऑन अँड ॲव्हरेज सांगितलं तुम्हाला, हे आता तुमच्या गावामध्ये शेतकरी 85 किलो 90 किलो काढत असतील, पैकीच्यापैकी काढत असतील, पण सगळ्या महाराष्ट्रामध्ये 50 किलो 60 किलोच ॲव्हरेज आहे ना, 50-60 किलोच्या वर नाहीत शेतकरी, पण सगळ्या शेतकऱ्यांचं ॲव्हरेज हे 90-95 किलो यावं 100 अंडी पुंजाला. त्यासाठी काय करावं लागतं, मी हे गोष्टी सांगतोय, किंवा हे स्टेबल कोकून प्रोडक्शन महाराष्ट्राचं जर वाढवायचं असेल तुम्हाला तर कसं आहे की एकतर शेणखतावर यावं लागेल, गांडूळखतावर यावं लागेल, रासायनिक खत बंद करावं लागतील, है ना, आणि रासायनिक खत बंद करून आपला जमिनीची तपासणी करावं लागेल. आता जमिनीचं माती परीक्षण किती जणांनी केलं आहे, फार कमी लोकांनी, एकच हात वर दिसला मला. तुम्ही केला असेल कदाचित, तुम्ही पण केला असेल, पण माती परीक्षण कसं आहे माहिती का, आपल्या बॉडीचं जसं टेस्ट आहे, आपल्या बॉडीचं पण काय टेस्ट आहे, तसं मातीचं पण टेस्ट आहे. आणि क्रॉप फिजिओलॉजी जशी आपली ह्युमन फिजिओलॉजी आहे, तसंच क्रॉपची फिजिओलॉजी, तशी इन्सेक्टची पण फिजिओलॉजी आहे, समजून घ्या. प्रत्येकाचं आपलं शरीर क्रियाशास्त्र किंवा शरीराचं शास्त्र आहे, बरोबर, तर हे पण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की रासायनिक खत हे नाही जमत, म्हणजे बॉडीला आपल्याला पण डॉक्टरने सांगितलं आजारी पडलं तर एक गोळी सकाळी एक गोळी संध्याकाळी असं सांगते, ते डॉक्टर सांगते का एक गोळी 10 गोळी सकाळी खा 10 गोळी संध्याकाळी खा असं सांगते का, नाही सांगत, समजून घ्या. म्हणून रासायनिक खत पण लिमिटच्या किंवा शिफारशीच्या वर नाही जमत, आणि त्यामुळं कुजलेलं शेणखत वापरावं लागेल, पशुधन पाहिजेच, आणि सिल्क आणि मिल्क जर हळूहळू आलं तर जनावराचा वापरमुळं, जनावरांच्या संख्या वाढल्यामुळं तुम्हाला खत पण उपलब्ध होईल आणि चांगल्या प्रकारे कोष उत्पादन पण चांगलं मिळेल, आणि दूध पण आता मिळत असेल तुम्हाला, दूध पण वाढेल आणि दुधाचं ॲडिशनल इन्कम पण होईल आणि कोषाचं पण उत्पन्न होईल, है की नाही. आणि सिल्क आणि मिल्क त्यामुळं आंध्रामध्ये फेमस आहे, आंध्र प्रदेशमध्ये सिल्क आणि मिल्क खूप फेमस आहे. महाराष्ट्रामध्ये पण मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे आता वाढ होण्याची गरज आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना सिल्क आणि मिल्कमधून पण चांगलं उत्पन्न होईल. आणखी काय प्रश्न असेल तुम्ही आम्ही त्याचं उत्तर देतो, ठीक आहे.